आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार राजू शेट्टी दोनदा महिलेला पाडून निवडून आले, आता शेतकरी त्यांना जागा दाखवतील. हिंदूराव शेळके, एकदा निवडून आले ते महिलेला पाडून, दुसऱ्यांदा निवडून आले तेही महिलेला पाडूनच. राजू शेट्टी, आता तुम्हाला तुमची जागा दाखवली जाईल. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके यांचे खासदार राजू शेट्टींवर टीकास्त्र. शिरोळातील भाजपच्या महामेळाव्यात वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी आपल्या भाषणात खासदार राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, गेली 15 वर्ष ज्याच्या विरोधात होते आता त्याचीच कास राजू शेट्टींनी धरली आहे. आपली पोळी भाजली जाणार नाही हे समजताच राजू शेट्टी भाजपवर टीका करत आहेत. दोनदा महिलेला पाडून निवडून आलेल्या राजू शेट्टी यांना आता शेतकरीच त्यांची जागा दाखवतील असा टोला शेळके यांनी मारला. पाहूया काय म्हणाले हिंदूराव शेळके. राजू शेट्टी मी सांगत होते की या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने काही केलेलं नाही. मला राजू शेट्टीने सुद्धा विचारायचं आहे. राजू शेट्टी साहेब गेली 10-12-15 वर्ष ज्याने आयुष्यभर सत्ता भोगली त्यांच्या बरोबर राहिला तर आयुष्यात तुम्हाला कोण विचारलं सुद्धा नाही. पण भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर शेतकऱ्याला हमीभाव देण्याचं धोरण हे भारतीय जनता पार्टीने स्वीकारलं आणि आज हे राजू शेट्टी सांगाले की स्वामीनाथन आव्हान काँग्रेसने मंजूर केला नाही, केला भारतीय जनता पार्टीनं. आणि आज ही माणसं काँग्रेसच्या दाटीत जाऊन सांगायला ते की आता काँग्रेस शिवाय देशाला पडलेलं नाही. त्यांना देशाचं पडलेलं नाही, त्यांना कुणाचं पडलेलं नाही, यांना गावाचं पडलेलं नाही, त्यांना यांची खासदारकी टिकली पाहिजे याच्या पलीकडे यांच्या डोक्यात दुसरं काय असं मला वाटत नाही. कारण नेहमी ते एकदा ते निवडून आले शिरोळ बंधन त्यावेळेला एक महिलेला पाडून निवडून आले, दुसऱ्यांदा निवडून आले हे बी एकदा महिलेला पाडून निवडून आले. एकदा तुम्ही बॉम्बे सिंध कुस्ती खेळल्यानंतर राजू शेट्टी तुमची जागा सुद्धा तुम्हाला निश्चितपणानं धावली जाईल याच्याबद्दल आता कोणाला काही शंका वाटायचं कारण नाही. आणि आजच ते सांगायला लागले की आता युद्धून पुढं ज्या शरद पवार यांना शिवा दिल्या, ज्या शरद पवार यांच्या जाऊन बारामतीत जाऊन त्यांनी सरकार केला, आज त्यांची का धरल्याशिवाय हे निवडून येणार नाही हे त्यांना निश्चित कळलंय. पण भारतीय जनता पार्टी ही आता एवढी सोपी राहिलेली नाही. राजू शेट्टी साहेब, भारतीय जनता पार्टी गावागावात आणि पेजवर सुद्धा माणूस आहे. तुमची शेतकरी संघटनेचा नुसता तुमचा जी हवा होती ती आता संपलेली आहे. कारण शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे आम्ही भाव जर साखर कारखान्याने दिला नाही तर त्या साखर कारखान्याला कुठल्या गाळपाची परवानगी सुद्धा देणार नाही. आम्ही भाव दिल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत साखर कारखाना चालू देणार नाही. त्याचं जिवंत उदाहरण असेल तर जनगड सहकार साखर कारखाना या ठिकाणी एफआरपी दिली नाही, या केपला गाळप सुद्धा करण्याचं लायसन्स त्यांना दिलेलं नाही. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलंय की आता जर सगळं सरकार व्यवस्थित जर शेतकऱ्यांचं करायला लागलं तर आपला कुठे निभाव लागणार नाही. म्हणून शेतकऱ्यामध्ये अस्वस्थता निर्माण करायची, शेतकऱ्याला एक नवीन दिशा द्यावायची आणि आपला कसा फायदा होईल हे बघण्याचं काम त्यांनी आता एक चालू केलेलं आहे. सर्व सामान्य माणसाचा विचार केला नाही, फक्त संपत्ती मिळवली, संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती याच्या पलीकडे जर काँग्रेसवाल्यांनी काहीही देशात केलेलं नाही. म्हणून मला विनंती करायची आहे, हा मेळावा आहे हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा आहे की रस्त्यामध्ये जर कोण तुम्हाला विचारलं की तुमच्या पार्टीने काय केलं तर तुम्हाला सुद्धा तेवढ्या धाडसानं रस्त्यावर राहून सुद्धा त्याला सांगता आलं पाहिजे. अरे 15 वर्षात जे तुम्हाला जमलं नाही लोड शेडिंगचं काम आम्ही करू शकलो. हा महाराष्ट्रामध्ये पाणी अडवा पाणी फिरवा गेली 25 वर्ष वसंतदादा सांगते ते तुम्हाला करता आलं नाही. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आम्ही ते करून लावलं. मागं त्याला वीर देण्याचं धोरण भारतीय जनता पार्टीने सुरू, गावामध्ये मागं त्याला शेतकरी देण्याचं धोरण भारतीय जनता पार्टीने राबवलं. आणि शेतकऱ्याला सुद्धा पाणी असून वीज मिळत नाही, वीज सुद्धा देण्याचं धोरण केंद्राने आमचा
तुलनात्मक तक्ता बघितला तर जमीन आणि आसमानचा फरक आहे. एवढी कनेक्शन सुद्धा देण्याचं धाडस हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी सगळ्या भूत प्रमुखांना याची माहिती असली पाहिजे, देश प्रमुखांना माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर आपले महाशक्ती केंद्राचे जे लोक या ठिकाणी निवडले त्यांना सुद्धा एवढ्यासाठीच निवडलेलं आहे. जर एखाद्या